त्रिकोणी संख्या म्हणजे ट्रँग्युलर नंबर्स आणि चौरस संख्या म्हणजे स्क्वेअर नंबर्स तर इथे तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस ह्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात तर इथे तीन ह्या संख्या घेऊन संख्या, संख्या आणि तीन बिंदू पासून तीन टिपक्यापासून आपण असा त्रिकोण तयार करू शकतो तसंच सहा बिंदूंपासून सहा डॉट्स पासून सहा टिपक्यांपासून आपण असा त्रिकोण करू शकतो आणि चौरस संख्यामध्ये चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास ह्या चौरस संख्या आहेत तर इथे आपण चार टिपके घेऊन चौरसाकृती त्याची आपण अरेंजमेंट मांडणी करू शकतो तसंच नऊ टिपक्यांची आपण चौरसा कर मांडणी करू शकतो म्हणून ह्या संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात दोन गुणिले दोन बरोबर चार तीन गुणिले तीन बरोबर नऊ याप्रमाणे आपल्याला चौरस संख्या मिळवता येतात आणि एक अधिक दोन तीन एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा याप्रमाणे आपल्याला त्रिकोणी संख्या मिळवता येतात आता तुम्ही इथे दोन्ही या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल छत्तीस ही अशी संख्या आहे ती दोन्हीकडे आहे म्हणजे छत्तीस ही संख्या त्रिकोणी पण आहे आणि चौरस पण संख्या आहे म्हणजे छत्तीस टिपकी घेऊन आपण त्रिकोण पण काढू शकतो आणि छत्तीस टिपकी घेऊन आपण चौरस पण काढू शकतो